नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपण मागील तासिकेमध्ये कालमापन म्हणजेच घड्याळ, घड्याळाचे कार्य कसे चालते किंवा घड्याळाची संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे बघितली. तर या भागामध्ये आपण लांबी आणि धारकता हे दोन महत्वाचे उपघटक याबद्दल सविस्तर अशी माहिती मिळवणार आहोत. तर बघा, या चित्राचे निरीक्षण केले असता आपल्याला असं लक्षात येते की लांबी म्हणजेच बघा, एका बोर्डमध्ये मुंबई 300 किलोमीटर, गोवा हे 500 किलोमीटर, तसेच रायगड हे 450 किलोमीटर दिलेले आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला मीटर आणि किलोमीटर ह्या दोघांमधील फरक समजतो. जसे की पुणे हे 500 मीटर, म्हणजेच काय, या चित्रावरून एकंदरीत असं लक्षात येते की किलोमीटर आणि मीटर, किलोमीटर हे दाखवत असताना लांब अंतरावर किंवा लांब अंतराचे जेव्हा आपण दर्शन घेत असतो तेव्हा आपल्याला किलोमीटर या एककाचा आपण उल्लेख करत असतो. त्याच पद्धतीने जवळ किंवा नजीकचे जे अंतर दर्शवण्यासाठी आपण मीटर या एककाचा उपयोग करत असतो. म्हणजेच मीटर आणि किलोमीटर हे दर्शवण्यासाठी आपण बघा की वरील चित्राचे निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की पुणे हे ठिकाण कमी अंतरावर आहे बघा, असल्यामुळे मीटर या एकका दर्शविले आहे. तसेच मुंबई, गोवा, रायगड हे जास्त अंतरावर असल्यामुळे आपल्याला किलोमीटर या एककामध्ये दर्शवण्यात आलेले आहे. तसेच बघा, हे अजून अभ्यासण्यासाठी एक उदाहरण बघूया. तर बघा, उदाहरण वाचा की एका आगगाडीचा वेग ताशी 90 किलोमीटर आहे, तर ती 2.5 तासात किती अंतर जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 किलोमीटर बरोबर किती, 1000 मीटर. त्याच पद्धतीने हे उदाहरण जर आपल्याला काढायचं असेल की वेग काढायचा, वेग दिलेला आहे आपल्याला तासात काढायचं म्हणजे त्याचं अंतर लक्षामध्ये. तर बघा, आगगाडीचा वेग किती आहे, ताशी 90 किलोमीटर, प्रत्येक तासाला 90 किलोमीटर एवढं अंतर हे आगगाडी पार करत असते. म्हणजेच दुसऱ्या तासात आणखी 90 किलोमीटर जाईल. जर एका तासामध्ये 90 किलोमीटर जात असेल तर दुसऱ्या तासामध्ये अजून 90 किलोमीटर जाईल. मग आपल्याला किती 2.5 तासाचे अंतर विचारलेलं आहे. 2.5 तास म्हणजेच काय की 1 अर्धा तास, म्हणजे असे मिळून आपल्याला 2.5 तास तयार होत असतात. म्हणजे जर एका तासाला 90 किलोमीटर जात असेल तर दुसऱ्या तासाला 90 किलोमीटर जाईल. म्हणजे आपल्याला लक्षात येते की पुढील 1/2 तासामध्ये ते 90/2 म्हणजे 90 च्या 1/2 किलोमीटर म्हणजे किती, तर 45 किलोमीटर एवढं अंतर पार करेल. मग एकूण अंतर आपल्याला काढायचं असेल तर पहिला तास, दुसरा तास आणि राहिलेला 1/2 तास या दोघांचं एकंदरीत अंतर, वेग यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण अंतर आपल्याला मिळत असते. म्हणजेच काय की एकूण कापलेले अंतर 90 अधिक 90 अधिक 45 असे मिळून 225 किलोमीटर एवढे अंतर ही आगगाडी 2.5 तासामध्ये पार करेल. तर बघा, हे आपण लांबी अभ्यासली. आता आपण अधिक माहितीसाठी आपण एक तक्ता अभ्यासणार आहोत. बघा की 1 किलोमीटर बरोबर किती, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे लक्षामध्ये, कारण हे आपले हे एकक आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. तर बघा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर आणि 1 हेक्टोमीटर बरोबर 10 मीटर. आता हे एकक आपल्याला लक्षात यायला पाहिजे, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसीमीटर आणि सेंटीमीटर. त्याच पद्धतीने आपल्याला बघा, या तक्ताचा आपल्याला सविस्तर अभ्यास करण्यासाठी तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा तक्ता रेखाटून काढायचा. आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघा, अजून एक उदाहरण बघणार आहोत. आलं लक्षामध्ये. बघा, या प्रकरणामध्ये मापनावरील जी उदाहरणं असतील, आता मापन आपण धारकतेने करतो, लिटर मध्ये करतो, किलोमीटर मध्ये करतो, मीटर मध्ये करतो, या सर्वांचे एकत्रित उदाहरण आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, एक अत्यंत महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे आणि प्रत्येक उदाहरण सोडवत असताना प्रत्येकाची ही रीत वेगवेगळी असते. रीत म्हणजेच काय, पद्धती वेगवेगळी असते. तर बघा, एका ड्रेससाठी 3 मीटर 25 सेंटीमीटर एवढा कापड लागते. तर 4 ड्रेस शिवण्यासाठी किंवा 4 ड्रेससाठी किती कापड लागेल. तर बघा, यामध्ये मंजू आणि कुणाल या दोघांची ही रीत म्हणजे पद्धत ही उदाहरण सोडवण्याची वेगवेगळी असते. पहिले अगोदर आपण मंजूची रीत म्हणजे मंजूने कोणत्या पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. लक्ष बघा की मंजूने काय केलं की किती ड्रेस शिवायचे आपल्याला, तर 4 ड्रेस शिवायचे.
एका ड्रेसचं माप किती दिलेलं आहे, तर 3 मीटर 25 सेंटीमीटर. म्हणजेच मंजूने काय केलं की लगत 1 मीटर 2 मीटर असे 4 मीटरचे किंवा कपड्यांचे 4 ड्रेसचे माप एकंदरीत एका खाली एक मांडण्यात आलेली आहे. म्हणजे एका ड्रेसचं माप किती होतं, 30 मीटर 3 मीटर 25 सेंटीमीटर. तर पहिला ड्रेस, दुसरा ड्रेस, तिसरा ड्रेस आणि चौथा ड्रेस असे करून एकंदरीत मंजूने काय केलंय, या सगळ्यांची तिघांची 4 इंची बेरीज केलेली आहे. बेरीज करत असताना बघा, 25 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर किती येतात, 20 20 ला 0, अच्छाला 2, म्हणजेच काय, 2 अधिक 2 4 अधिक 2 6 अधिक 2 8 अधिक 2 10, 10 जशीच्या तसे. त्यानंतर 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 3 6 12. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय की 12 मीटर 100 सेंटीमीटर एवढं ड्रेस साठी लागणार कापड लागेल. मग आता आपण अगोदरच्या तक्त्यामध्ये बघितलं की 100 सेंटीमीटर बरोबर किती, बघा तर 100 सेंटीमीटर बरोबर किती होतं, तर 1 मीटर होतं. म्हणून की 100 सेमीचा 1 मीटर 12 अधिक 1 बरोबर 13 मीटर. म्हणजेच काय की एका ड्रेस साठी जर 3 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागत असेल, तर 4 ड्रेससाठी आपल्याला एकूण 13 मीटर एवढे कापड लागेल. ही पद्धत कोणाची होती, तर ही मंजूने सोडवलेली पद्धत होती, म्हणजेच त्याला मंजूची रीत म्हणतात. आता कुणालने कसं केलेलं बघा, की कुणालने काय केलं की त्याचं रूपांतर गुणाकाराच्या पद्धतीने सोडवलंय. जसं मंजूने बेरीजच्या सहाय्याने सोडवलं, त्याच पद्धतीने कुणालने गुणाकाराच्या सहाय्याने सोडवलं. तर कुणालने काय केलं की मीटर आणि सेंटीमीटर असे 2 एकके लिहून घेतली, मीटरच्या खाली मीटर 3 मीटर आणि सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर म्हणजे 25 सेंटीमीटर. आणि एकूण किती ड्रेस शिवायचे आपल्याला, 4 ड्रेस शिवायचे. आणि या एकंदरीत 3 मीटर 25 सेंटीमीटर याला 4 ने गुणले असता 12 मीटर 100 सेंटीमीटर एवढं उत्तर मिळतं. म्हणजेच म्हणून 100 मीटर सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होतो, म्हणून 13 मीटर. आलं लक्षामध्ये? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे की 500 मीटर कापडाचा समान भाग करा, प्रत्येक भागा 20 सेंटीमीटर असायला हवा, असे किती तुकडे तयार होतील हे तुम्ही सोडवायचं आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचं. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय पुढचं, की धारकता आणि रुपये किंवा पैसे. तर धारकता म्हणजे काय, तर बघा, कोणताही पातळ पदार्थ म्हणजे द्रवरूप पदार्थ यांचे मापन करणे म्हणजेच त्या पदार्थाची धारकता होय. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर, तेल पण द्रव पदार्थ आहे तरी तो किलोमध्ये मोजतात, दूध हे पातळ पदार्थ त्याला लिटर मध्ये मोजतात, असं का? तर बघा, द्रवरूप पदार्थ हा तेल हे लिटर मध्ये पण मोजतात आणि किलो मध्ये पण मोजतात. असे निवडक असे पदार्थ असतात, किती पदार्थ लिटर मध्ये पण मोजतात आणि किलो मध्ये पण मोजतात. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो की एलपीजी गॅस हा विशेषतः लिक्विड फॉर्म म्हणजे द्रवरूपामध्ये आढळतो, परंतु त्याचं मापन हे किलो मध्ये केलं जात असतं. आलं लक्षामध्ये? तर बघा, 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर आणि 1000 मिलीलिटर बरोबर किती होतात, तर 1 लिटर होतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे जेवढे लिटर तेवढे 1000 मिलीलिटर आणि जेवढे 1000 मिलीलिटर तेवढेच लिटर हे असतात. उदाहरणार्थ आपण दुकानामध्ये गेल्यानंतर 0.5 लिटर द्या, मग 0.5 लिटर म्हणजे किती काय, तर 250 मिलीलिटर. अर्धा लिटर म्हणजे काय की 1/2 लिटर बरोबर 500 मिलीलिटर. 0.5 लिटर म्हणजे काय, तर 3/4 म्हणजे एकूणपैकी तिसरा भाग. अशा पद्धतीने आपण लिटर लांबी आणि धारकता याबद्दल सविस्तर माहिती बघितली. तर बघा, या चित्राचं निरीक्षण करा, लांबी हे टेप मध्ये बघा, धारकता लिटर मध्ये आणि वस्तुमान हे ग्रॅम मध्ये मोजत असतात. हे अधिक समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. आलं लक्षामध्ये? बघा, उदाहरणामध्ये काय दाखवलेलं आहे की दुधाच्या एका कॅन मध्ये 20 लिटर 450 मिलीलिटर दूध आहे, दुसऱ्या कॅन मध्ये 18 लिटर 800 मिलीलिटर दूध आहे, तर दोघी कॅन मध्ये मिळून एकूण दूध किती? तर बघा, आपण जशी मंजूची रीत आणि कुणालची रीत बघितली त्याच पद्धतीने हे एक सोडवलेलं उदाहरण आहे. तर बघा, लिटर आणि मिलीलिटर याचे एकक लिहून घ्यायची, त्यांची माप एका खाली एक लिहून घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची. मग बेरीज करता आली पाहिजे, मग बेरीज करत असताना एककापासून सुरुवात करायची. आलं लक्षात? बघा, 0 अधिक 0 बरोबर 0, 5 अधिक 0 बरोबर 5, 4 अधिक 8 बरोबर किती, मग 9 10 11 12 किती झाले, 9 10 11 आणि 12, 8च्या पुढे 4 ने मोजायचं, 12 झाले. मग 12 शी 2, 1. आलं लक्षामध्ये?
मग शून्य अधिक आठ किती होतात, आठ होता आणि तो हातच्या एक म्हणजेच काय नऊ, आणि दोन अधिक एक बरोबर तीन म्हणजेच काय, तर 39 लिटर 250 मिलीलिटर एवढे एकूण. पण याच्यामध्ये धारकता आणि पैसे रुपये बघितले. अधिक माहितीसाठी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये एकूण नोट रुपये छापणी किती आहे बघा. तर भारतातील छापखाने नाशिक रोड इथं आपल्याला 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 50 रुपये 100 रुपये आणि 500 रुपयाच्या नोटा या छापल्या जातात. लक्षात ठेवा, आपल्याला खूप महत्वाची माहिती येईल, आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. नंतर आहे देवास. या ठिकाणी दोन कारखाने आहेत. ती पहिला कारखाना की 20, 50, 100 आणि 500 नोटा इथे छापतात. तर दुसऱ्या कारखान्यात शाईची फॅक्टरी नोटा व रोख्यांसाठी आवश्यक. सालबोनी हे पश्चिम बंगाल या ठिकाणी आपल्या चलन हे छापण्याचं काम करत असतं. त्यानंतर होशंगाबाद यामध्ये सुद्धा नोटा आणि कागद याचे उत्पादन केलं जातं. नाशिक रोड मध्ये नाशिक रोड इंडियन सिक्युरिटी प्रेस व इतर कागदपत्रे तसेच धनादेश म्हणजे चेक बॉन्ड्स म्हणजे कागदाचे उत्पादन हे केलं जात असतं. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये लांबी आणि धारकता याबद्दल सविस्तर